वेलकम टू सेंट मेरीज इंग्लिश हाई स्कूल। स्टैंडर्ड सेकेंड, विषय मराठी, धड़ा आठवा, ओळख खेळांची। मुलांनो, स्वास्थ्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी आपण काही खेळ खेळतो, परंतु मैदानी खेळामुळे आपला आनंद व उत्साह फार काळ टिकतो। तर आज आपण अशाच मैदानी खेळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। मुलांनो, मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे। प्रत्येक चित्रातील मुलगा कोणता खेळ खेळत आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे। खेळ खेळत आहेत, सांगा बरं। कबड्डी। शाबास मुलांनो, कबड्डी खेळ भारतीय उपखंडात खेळला जातो। पूर्व भारतात कबड्डीला हुतुतू या नावाने ओळखला जातो। कबड्डीचे दोन संघ असतात, प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात। आता पुढचं चित्र पहा। या चित्रातील मुली कोणता खेळ खेळत आहेत सांगा बरं। व्हेरी गुड, खो खो। या खेळासाठी दोन छोटे खांब एवढे साहित्य लागते। मैदानात एकाच वेळी 9 खेळाडू खेळतात। ऑपोजिट संघाला टच होऊ नये हा मुख्य प्रयत्न असतो। या चित्रातील मुलं कोणता खेळ खेळत आहेत? लगोरी। व्हेरी गुड। या खेळात वापरल्या जाणाऱ्या लाकडी गोल ठोकल्यांना लगोरी म्हणतात। लगोरी हा पारंपरिक खेळ आहे। प्रत्येक संघात 7 ते 11 खेळाडू असतात। लगोरी फोडण्यासाठी एक एक खेळाडूंना 3 वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते। जो संघ फोडलेली लगोरी अधिक वेळा लावील तो संघ विजयी होतो। चेंडू एकाला जरी लागला तर पूर्ण संघ बाद होतो। या चित्रातील मुलं कोणता खेळ खेळत आहेत सांगा बरं। क्रिकेट। या खेळाला मराठीत चेंडूफळीसुद्धा म्हणतात। क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे। क्रिकेट खेळण्यासाठी बॅट, बॉल, स्टंप व संरक्षक साधने लागतात। दोन्ही संघामध्ये 11-11 खेळाडू असतात। या चित्रातील मुलगा कोणता खेळ खेळत आहेत सांगा बरं। दोरीवरच्या उड्या। फारच छान। दोरीवरच्या उड्या हा एक व्यायाम प्रकार आहे। दोरीवरच्या उड्या घेतल्याने शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो। मुलांनो, तुम्ही पण नियमित दोरीवरच्या उड्या घ्या। या चित्रातील मुलगी कोणता खेळ खेळत आहे सांगा बरं। भोवरा। अगदी बरोबर। ग्रामीण भागात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो। हा पारंपरिक खेळ आहे। हे एक साधन आहे। दोरी भोवऱ्यावरती गोळगोळ गुंडाळून भोवरा जमिनीवर जोरात फेकला जातो। भोवऱ्याला लोखंडाचे एक निमूट टोक असते, त्याला आरू असे म्हणतात। पूर्वी लाकडाचा भोवरा असायचा, आता प्लास्टिकमध्ये सुद्धा उपलब्ध आहे। आता शेवटच्या चित्रातील मुलगी कोणता खेळ खेळत आहेत सांगा बरं। पतंग। अगदी बरोबर। पतंग हवेत उडवणे हा आकर्षक व मनोरंजन खेळ आहे। आकाशात उंच उडवला जावा म्हणून लांब दोरा बांधला जातो, त्याला मांजा म्हणतात। पतंग हे विविध आकाराचे असतात। चित्र पहा, ऐका, मना नावे सांगा। लगोरी, भोवरा, पतंग, दोरी, चेंडू, फुगा। मी आशा करते की तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल। थँक्यू।